नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण हरभऱ्याच्या डाळीचे म्हणजेच चना डाळीचे लाडू बनवतोय. तर हे लाडू करायला खूप सोपे आहेत, तर तुम्ही गौरी गणपतीच्या प्रसादासाठी अगदी सहज बनवू शकता आणि खायला एकदम मस्त लागतात. तर लगेच आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे लाडू कसे बनवायचे ते पाहूया. तर यासाठी मी इथे एक फुलपात्र हरभऱ्याची डाळ घेतली आहे. तर ही माझ्या घरच्या शेतातील डाळ आहे, त्यामुळे तुम्हाला रंगाला थोडीशी फिक्कट दिसत असेल. तर याच फुलपात्राने मी एक फुलपात्र ही डाळ घेतली आहे. तुम्ही कुठल्याही वाटीने किंवा पेल्याने सगळी मापं घेऊ शकता. आणि तेवढीच म्हणजे एक फुलपात्र मी इथे साखर घेतली आहे, अर्धा चमचा वेलचीपूड आणि काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आहेत. तर आता ही डाळ मी 4 ते 5 तास पाण्यात भिजवून घेतली आहे. तर 5 तासानंतर ही एकदम छान अशी भिजलेली आहे. चमच्यावर घेऊन बघूया. तर ह्याचा दाणा अगदी सहज तुटतोय, म्हणजे व्यवस्थित डाळ भिजलेली आहे. तर एखादा तास डाळ जास्त भिजली तरी काहीच हरकत नाही. आता या डाळीचं पाणी काढून ही डाळ मी परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे, म्हणजे याचा वास येत नाही. आणि ही आता एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर मी 2 बॅचेसमध्ये ही डाळ फिरवून घेणार आहे. तर सगळी डाळ मी आता इथे फिरवून घेतली आहे. फार एकदम याचं पीठ केलेलं नाही, पण आपला रवा असतो त्याप्रमाणे याला फिरवून घेतलं आहे. इकडे कढईतसुद्धा मी तूप गरम करायला ठेवलं आहे. तर तुम्ही यासाठी तेल तूप काहीही वापरू शकता, पण तुपातले लाडू जास्त छान लागतात. तर या मिश्रणाचे मी असे आता वडे करून घेतलेत, हातावर आपल्या थापून घ्यायचं आहे. तर असं हातावर गोळा घेऊन त्याला थापून घ्यायचं पिठाला. तर एका वेळेस मी आता 4 वडे सोडलेले आहेत. तर याला आता मंद गॅसवर आपण तळून घेऊया, म्हणजे हे आतपर्यंत चांगले तळले जातात. अधूनमधून याला असं उलटून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूने व्यवस्थित तळले की कच्चे राहत नाहीत. तर आता हे व्यवस्थित तळून झाले आहेत. तुम्ही पाहू शकता फार याला डार्क करायचं नाही, याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे. तर आता हे आपण काढून घेऊया. आणि अशाच प्रकारे आता सगळे आपण वडे तळून घ्यायचेत. तर हातावर असं गोळा घेऊन थापून घ्यायचा आणि अधूनमधून उलटून याला तळून घ्यायचं आहे. तर सगळे वडे तळून घेतल्यानंतर मी एका ताटलीत काढून आता हे थंड करून घेतलेत. आणि व्यवस्थित थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यात असे तोडून घालायचेत. तर 2 बॅचेसमध्ये मी याला आता फिरवून घेणार आहे. तर इथे मी सगळे वडे मिक्सरमधून फिरवून घेतलेत. छान याचं असं बारीक रव्याप्रमाणे पीठ तयार झालेलं आहे. फार एकदम बारीक करायचं नाहीतर मग मिक्सरमध्ये त्याचा गोळा तयार होतो. तर पाहिजे तसं आपलं मिश्रण तयार झालं आहे. पाक करण्यासाठी इथे मी आता कढईमध्ये एक फुलपात्र साखर घेतलेली आहे. तर याला अर्धं फुलपात्र आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे जेवढी साखर आपण घेतली आहे त्याच्या अर्धं आपल्याला पाणी घालायचं आहे. आणि ही साखर आता आपण मीडियम फ्लेमवर विरघळून घेऊया. तर चमच्याने हलवून घ्यायचं आहे. साखर आता विरघळलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर याचा आपल्याला 1 तारीपेक्षा थोडासा कमी पाक तयार करून घ्यायचा आहे. अर्धा चमचा वेलचीपूड घालायची आहे. आणि इथे मी अगदी 2 चिमुटच खायचा रंग घेतलेला आहे. तर पिवळा फूड कलर मी घातलेला आहे. फूड कलर घालणं ऑप्शनल आहे, तुम्ही घातला नाही तरी चालेल. आता आपला पाक तयार झाला आहे का ते असं 2 बोटात घेऊन पाहायचं. तर याची हलकीशी अशी तार निघती आहे, म्हणजे 1 तारीचा पाक तयार होण्यासाठी अगदी थोडासा शिल्लक आहे. तर असाच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं मिश्रण घालूया. तर हे सगळं मिश्रण आता यामध्ये घालायचं आहे. आणि लगेच चमच्याने हे सगळं हलवून घेऊया. आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. तर तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख असा रंग आलाय याला. तर थोडेसे मी ड्रायफ्रूट्स यामध्ये घातलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किसमिससुद्धा यामध्ये घालू शकता. मी काजू आणि बदामचे काप करून घातले आहेत. आणि शेवटी यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे, म्हणजे याला चमक छान येते आणि चवीला पण हे लाडू छान लागतात. आणि परत एकदा सगळं आपण मिक्स करून घेऊया.
आणि व्यवस्थित मिक्स करून झालं की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण खाली काढून घ्यायचं आहे. तर एका स्टँडवर मी आता हे मिश्रण ठेवलेलं आहे, म्हणजे पटकन हे कोमट होतं आणि कोमट झाल्यावरच आपल्याला लाडू बांधायचेत. तर आता आपलं मिश्रण कोमट झालेलं आहे, तर आपल्याला ज्या आकाराचा लाडू पाहिजे त्याप्रमाणे मिश्रण हातात घ्यायचं आहे आणि असं गोल गोल हाताने दाबून घ्यायचं आहे फिरवत. आणि नंतर दोन्ही हातामध्ये घेऊन दाबून असा लाडू बांधून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा लाडू तयार झालेला आहे. खूप छान याचा रंग सुद्धा दिसतोय. आता अशाच प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेऊया. तर मिश्रण असं हाताने दाबून घ्यायचं आणि नंतर मग दोन्ही हातात पकडून त्याला दाबून बांधायचं आहे, म्हणजे लाडूला चमक छान येते आणि शेवटी दोन्ही हातावर गोल गोल फिरून घ्यायचं. तर इथे आपला दुसरा लाडू सुद्धा बांधून झालाय. तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 14 ते 15 लाडू तयार होतात. तर जरूर करून पहा, खूप छान लागतात चवीला. आणि सध्या गौरी गणपती पण आहेत. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा व्हिडिओ जरूर शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.